मिट्टी की है जो खुशबू तू कैसे भुलाएगा, तू चाहे कहीं जाए तू लौट के आएगा, नई नई राहों में दबी दबी आहों में है खोए खोए दिल से तेरे, कोई स्वदेश है तेरा तुझे है पुकारा, ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता, तुझसे जिंदगी है ये कह रही, सब तो पा लिया अब है क्या कमी, यूं तो सारे सुख है बरसे पर दूर तू है अपने घर से, आ लौट चल तू अब दीवाने, जहाँ कोई तो तुझे अपना माने, आवाज दे तुझे बुलाने वही देश, ये जो देश है तेरा स्वदेश है तेरा तुझे है पुकारा, ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता, ये पल है वही जिसमें है छुपी पूरी एक सदी सारी जिंदगी, तू ना पूछ रास्ते में काहे आए हैं इस तरह दो राहे, तू ही तो है राह जो सुझाए, तू ही तो है अब जो ये बताए, जाए तो किस दिशा में जाए वही देश, ये जो देश है तेरा स्वदेश है तेरा तुझे है पुकारा, ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता, इंडियाज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्यासाठी एक असा वेगळा प्रयत्न करताना दिसत आहे अनुप सुभाषराव कानेरकर. तर अनुपजी बोलिये, आपला ह्या मागचा काय उद्देश काय? माझा उद्देश एकच आहे की बाबा इंडिया वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली पाहिजे आणि जीवनात काही असं वेगळं करायचं आहे की ते आजपर्यंत मेलघाटमध्ये नाही झालेलं आहे. बरोबर, आपण पाहता इथं सकाळपासून 7 वाजल्यापासून
हे सतत रांगोळी काढताय, आता एक म्हणजे 1 किलोमीटरचं टार्गेट आहे ना? 1 किलोमीटर टार्गेट आहे माझं. टार्गेट आहे आता जवळपास 450 मीटर संपलंय. जवळपास आपण जिथं उभं आहोत, जिथं बसलो आहोत, इथं 450 मीटर कम्प्लीट झालेलं आहे. त्यामागे म्हणजे तुम्हाला कल्पना कशी काय आली? एकदम मला लहानपणीपासून रांगोळीचा छंद आहे, तो पण मी आजपर्यंत तो माझा कंटिन्यू सुरू ठेवत आहे आणि याच्यानंतर मी सुरू ठेवणार. हा जो आपला कार्यक्रम आहे, हा आम्ही ऐकलं की आपला स्वतः स्वयंसेवेतून घडलेला आहे. हो, स्वतः स्वयंसेवेतून कार्यक्रम घडलेला आहे. याच्यामागे कोणाची मदत? याच्यामागे मदत समजा 1-2 जणांची मदत आहे, तसा पूर्ण स्वतःचाच खर्च आहे. कोणी असोसिएशन? विडा नावाची एक संस्था आहे, त्यांनी मला खूप माझ्या सहकार लाभले त्यांचे. मला रांगोळीचा छंद लहानपणापासूनच आहे आणि मेलघाटमध्ये असा एकही आजपर्यंत इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड नाही झालेला आहे, त्यामुळे मला हा रेकॉर्ड करायची इच्छा माझी आहे आणि मी सतत हा रेकॉर्ड झाल्यानंतरही एक गिनीज बुकाचा रेकॉर्ड करायची इच्छा आहे माझी आहे. समजा हा रेकॉर्ड जर माझा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये गेला तर मी गिनीज बुकात तयारी लगेच सुरू करणार आहे. आणि यामध्ये स्लोगन मी स्वच्छतेचे टाकलेले आहे. स्वच्छता आणि मेलघाटमध्ये कुपोषणाचा खूप सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, त्यामुळे मी कुपोषणावर खूप स्लोगन वगैरे केलेले आहे. आणि शिक्षणाचे शिक्षण पर्यावरण स्लोगन आणि स्वच्छता आणि कुपोषण. विजन इंटिग्रिटी डेव्हलपमेंट असोसिएशन विडा ह्याबद्दल आपण काय सांगू शकतो? त्यांचे मला भरपूर सहकार्य लाभलेले आहे. त्यांची 90 जण टीम आहे, ती पूर्ण माझ्या सदैव सोबत आहे सध्या. आणि चिखलदराचे नगराध्यक्ष सोमवंशी साहेब, त्यांचं मला भरपूर सहकार्य लाभलेलं आहे. त्यानंतर प्रशासन, त्यांचं पण सहकार्य लाभलेलं आहे. हा रांगोळीचा रेकॉर्ड जवळपास मला 25 ते 30 तासामध्ये कम्प्लीट करायचा आहे. तसा मला वेळ 50 तासाचा मिळालेला आहे, पण मला 25 ते 30 तासात कम्प्लीट करायचा आहे. जवळपास 450 मीटर मी आलो करत आणि सकाळी 7 वाजतापासून रांगोळी काढणं सुरू झालेली आहे. हो, तसा ते रात्रभर चालणार आहे कार्यक्रम रांगोळीचा. आणि जेवण वगैरे सर्व इथंच करणार आहे आम्ही. इथं जवळपास एखादी खिचडी वगैरे केली तेच खाल्लं आणि ताबडतोब रांगोळी. फक्त माझा पूर्ण फोकस याच्यावरच आहे, रांगोळीवर. तिकडून शुभेच्छा की तुमचा हा प्रयत्न नक्की साकार हो. थँक्यू थँक्यू. तर इथे विडा असोसिएशनचे सगळे सदस्य हजर आहेत, तर आपण जाणून घेऊया हे असोसिएशन नेमकी काय आहे, याचे कार्य काय आहे आणि इथे कानेरकर यांनी कशा प्रकारे मदत केली, आपण सदस्यांकडून जाणून घेऊया. विळा ही एक विजन इंटिग्रिटी डेव्हलपमेंट असोसिएशन, याचं हे लॉन्ग फॉर्म आहे आणि आम्ही महाराष्ट्रातल्या 7 जिल्ह्यांमध्ये काम करतो. त्याप्रकारे आम्ही युवकांचे 25 वर्षातील एक संघटन तयार केलेलं आहे युवकांचं. त्यानिमित्ताने आम्ही विळाच्या मार्फत विविध कार्यक्रम राबवतो जे युवकांच्या हितात असेल. आणि त्यानुसारच एक अनुप कानेरकर आमचा सदस्य असलेला, तो म्हणाला की बा त्याचा एक हा प्रोजेक्ट आहे, ड्रीम प्रोजेक्ट आहे, तो कम्प्लीट करायचा आहे. तर त्यांनी 1 वर्षापासून आम्ही प्रयत्न केले, 1 वर्षापासून त्याचे प्रयत्न चालू आहे की इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड कधी आपल्याला मिळतो ते वेळ देतील आणि आपण काम करू. तर त्यानुसार त्यांनी 23, 24 आणि 25 हे 3 दिवस दिले. त्या 23, 24, 25 आम्ही 23 आणि 24 हे तारीख फिक्स केली होती, कारण की चिखलदऱ्याचं पदयात्रा हे एक औचित्य होतं. पण पदयात्रा रद्द झाल्या त्यानंतर ही असं होऊ शकलं असतं की बा हा पण प्रोग्राम रद्द झाला असता, पण आम्ही कंटिन्यू केला आणि निसर्गाने पण आम्हाला साथ दिली. आज पाऊस वगैरे सर्व नसल्यामुळे हा प्रोग्राम एक सफल झालेला आहे. सध्या 450 मीटरपर्यंत काम झालेलं आहे. अनुपचं भरपूर सहकार्य आहे त्याच्यामध्ये, अनुपचे सर भरपूर मेहनत आहे, माझे पण जे सहकारी आहे ते पण भरपूर मदत करतात. आणि आम्ही त्याला फक्त याच्यामध्ये मदत असे एकच करतो आहे की बा त्याला रांगोळी आणून देणे, त्याला रांगोळीचे जे आपण धामे बनवून दिलेले आहे ते त्याच्यापर्यंत पोहोचवून देणे, या प्रकारचे कामं चालू आहे. बाकी सर्व जे वर्क आहेत ते मेन वर्क सर्व अनुपचं आहे आणि सर्व क्रेडिट हे अनुपलाच आहे, आम्हाला असं काही क्रेडिट नाही आहे. ह्या भव्य 1 किलोमीटरच्या रांगोळीसाठी आपल्याला रांगोळी किती लागली असेल? टोटल सर 30 ते 32 क्विंटल रांगोळी लागलेली आहे आपल्याला. त्यामध्ये 17 ते 18 क्विंटल आपल्याला कलर रांगोळी लागलेली आहे आणि 13-14 क्विंटल आपल्याला अदर जी व्हाईट रांगोळी आहे मेन वर्कसाठी, तर ती लागलेली आहे. ही रांगोळी आपल्याला कोणी पुरवली की स्वयंसेवेतून आली असं समजा? नाही, ही स्वयंसेवेतून रांगोळी आली आहे. आम्ही थोडं काही लोकांना मदत मागितली होती यासाठी, संस्थेच्या अंतर्गत पण मागितली आणि इतर लोकांना पण. यामध्ये आम्हाला नगरसेवक लोक आहेत काही, त्याच्यानंतर काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, काही फार्मासिस्ट वगैरे आहेत औरंगाबाद वगैरे साईडचे, तर त्यांनी पण आम्हाला काही काही थोडी प्रमाणात मदत केलेली आहे त्यासाठी. असं टोटल आम्ही काहीतरी एक 20-30 हजार रुपये एक कलेक्शन केलेलं आहे आणि बाकीचं जे आहे तर ते स्वयंसेवी संघटना स्वयंसेवी काम चालू आहे सर्व.
विड्या संघटनेचे आतापर्यंतचे जे कार्यक्रम झालेले आहे समजा कुठकोणते कार्यक्रम तुम्ही केलेले आहेत? चिखलदरा विड़ा के अंदर सभी धर्म के लोग हैं, तो हम लोग किसी यानी पर्टिकुलर एक इवेंट लेने के लिए कोई एक धार्मिक बोलो या फिर कोई और इवेंट ऐसे जैसे 15 अगस्त है, 26 जनवरी है, शिवाजी जयंती है, कोई अभी हमारे यहाँ पे दरगाह है तो उसका इवेंट है, उसका उर्स रहता है, उस वक्त पर क्या इवेंट लिया जा सकता है इसके ऊपर हम लोग डिसाइड करते हैं इवेंट लेने का। इसके पहले हमने 15 अगस्त के इसके ऊपर धामनगाँव के अंदर चित्रकला स्पर्धा, रंगोली स्पर्धा हुई थी, अभी गणेश उत्सव हुआ था, गणेश उत्सव के अंदर भी अलग अलग म्यूजिकल चेयर, वन मिनट शो और चित्रकला स्पर्धा यहाँ पे चिकलदरा, धामनगाँव, अमरावती और हमारे जहाँ पे 6 जगह पे काम चलता है विड़ा का, वहाँ पे सभी जगह पे ये इवेंट लिए गए थे। उसके बाद में शेयर एंड स्माइल का एक प्रोग्राम हमारा होता है, हर साल में 2 बार हम लोग ये इवेंट करते हैं। इसके अंदर हम लोग जो कपड़े लोगों को कपड़े बांटते, मतलब जो गरीब लोग होते हैं जो रस्ते के बाहर होते हैं उन लोगों को कपड़े और रोटी वगैरह बांटते। इसके पहले रोटी डे का भी एक प्रोग्राम अमरावती के अंदर लिया गया था जिसके अंदर लोगों को खाना वगैरह खिलाया गया था, 5 अलग अलग पकवान उसके अंदर बनाए गए थे और उन लोगों को सभी लोगों को खाना बनाया गया था। यहाँ पे हमारे यहाँ दरगाह है तो उसका भी उर्स यहाँ पे हम लोगों ने सेलिब्रेट किया था, उसके अंदर सभी पूरी अरेंजमेंट ये विड़ा की तरफ से थी और वहाँ पे हम लोगों ने मीठा वगैरह बनाकर वहाँ पे चादर वगैरह भी चढ़ाई थी। तो इस तरह से विड़ा का जब भी इवेंट लेना रहा तो कुछ एक पर्टिकुलर मौका देख के हम लोग उसके हिसाब से इवेंट तय करते हैं। उसके बाद में पर्यटन महोत्सव हमारा चिकलदरा का सबसे पहला इवेंट यहाँ चिकलदरा की टीम का था और उसके अंदर हम लोग वॉलंटियर्स बने थे। उसके अंदर वहाँ पे स्वच्छता का सबसे मेन उद्देश्य हमारा होता है, हर प्रोग्राम के अंदर स्वच्छ भारत और स्वच्छता का हम सबसे मेन उद्देश्य यहाँ पे लेके काम करते हैं और हर जगह पर स्वच्छ किस तरह से रखा जाए अपने एरिया को, यहाँ पर जहाँ पर भी इवेंट वगैरह होते हैं इस तरह से स्वच्छ, मतलब स्वच्छता किस तरह से की जाए वो उस इम्पोर्टेंट रख के हम लोग स्वच्छता वगैरह करते हैं। और बीच में जब पानी नहीं आ रहा था तो यहाँ पे एक इवेंट लिया गया था, सर्व धर्म के लोगों ने मिलकर प्रार्थना की थी यहाँ पे, तो उसके अंदर भी विड़ा का सहभाग था, उसके अंदर ऑर्गेनाइज़र में विड़ा थी और यहाँ पे भी ये फिलहाल में रंगोली स्पर्धा यहाँ पे जो है अनुभ्या निकाल रहे हैं, इसके अंदर उनके लिए बहुत हम लोग पूरे विड़ा की चिकलदरा की टीम की तरफ से उनको हार्दिक शुभकामनाएं देते हैं और आगे भी वो इसी तरह से काम करते रहे। ये हमारे चिकलदरा के सभी नगरवासियों के लिए सबसे बड़ी एक अपॉर्चुनिटी और किस्मत की बात है कि वो बंदा यहाँ पर आके वर्ल्ड रिकॉर्ड कर रहे हैं, इससे सिर्फ उनका ही नाम नहीं बल्कि हमारे पूरे चिकलदरा का नाम होगा, ये सबसे बड़ी इंपॉर्टेंट वाली बात है। और सभी नगर सेवकों का, नगर अध्यक्ष का और पुलिस स्टेशन और नगर परिषद इन सभी का मैं शुक्रगुजार हूँ हमारी पूरी विड़ा की टीम की तरफ से कि उन्होंने हमें बहुत अच्छा सहकार्य किया, हर बात के अंदर उन्होंने हमको सहकार्य किया। यहाँ पे डे एंड नाइट काम चलने वाला है तो उन लोगों ने हमको लाइट्स वगैरह की अरेंजमेंट भी यहाँ पे पोल के ऊपर की गई है। मोजरी पॉइंट का ये 1 किलोमीटर का रोड हम लोगों ने सिलेक्ट किया था और हमारी 90 लोगों की टीम यहाँ पे काम कर रही है, खाना वगैरह हम लोग सभी यहाँ पे खुद से बना रहे हैं और जिन लोगों ने फाइनेंशियली भी अगर सपोर्ट किया है उन लोगों का भी मैं शुक्रगुजार हूँ अपनी पूरी विड़ा की टीम की तरफ से। थैंक यू। इंडियाज वर्ल्ड रिकॉर्ड साठी अनुप यांचे जे प्रयत्न चालू आहे त्यामध्ये तुमचा योगदान कसं आहे, कशा प्रकारे तुम्ही मदत केली त्यांना? दादांना आमच्याकडून खूप सहकार्य देण्याचा प्रयत्न करत आहे जेवढं आमच्याकडून होत आहे तेवढं, म्हणजेच त्यांना रांगोळी आणून देणे, त्यांच्यापर्यंत रांगोळी पोहोचून देणे, कोणी लहान मुलांसोबत लेडीजसोबत मुलं येत आहेत त्यांना रांगोळीला टच न होता त्यांना थोडं सांभाळून जाण्यासाठी सांगत आहे आणि पब्लिक येत आहे त्यांना पण सांभाळून घेत आहे, गर्दी कंट्रोल करत आहे, अशा प्रकारे त्यांना करत आहे। आमच्यातर्फे जेवढी त्यांच्यासाठी होणार तेवढा आम्ही प्रयत्न करत आहे आणि आम्ही सर्व विळा सर्व टीमकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि अशीच त्यांची प्रगती हो। आमचा पूर्ण विश्वास आहे की अनुप कानेरकर जे आहेत ते त्यांचं नाव वर्ल्ड रिकॉर्डमध्ये नोंदणी होणारच, इतकीच आमची इच्छा आहे आणि आम्ही त्यांना पूर्ण सपोर्ट करू। इंडिया वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जाण्याची अनुप कन्नेरकर यांची आधीपासूनची इच्छा होती आणि ते आता करणार आहेत आणि त्यांचं नाव वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पहिलं आलं पाहिजे यासाठी त्यांची अपेक्षा आहेत। आपल्यासोबत हजर आहेत अनुप यांचे आई वडील, जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया। माझा मुलगा हा अनुप कन्नेरकर आहे, त्याला 5-6 वर्ष आधीपासून रांगोळी काढण्याचा छंद आहे, तो खेडे विभागात राहत असून त्याला इंडिया वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदण्याची खूप हे होती आणि रांगोळी काढण्याचा खूप छंद होता आणि एक नवीन उपक्रम त्याला खेडे विभागात करून दाखवायचा होता, त्यामुळे तो आज सकाळपासून रांगोळी काढण्याकरिता विडा संघटनेचं सहकार्य घेऊन त्यांनी त्याचे 350-400 किलोमीटर रांगोळी काढून दिलेली आहे। धन्यवाद। माझा मुलगा अनुप तो त्याला म्हणजे लहानपणापासून खूप छंद आहे रांगोळीचा,
त्याचं इतकं आवड होती त्याला की कुठेही असली की रांगोळी टाकायला जात होतो, देवीजवळ, गणपतीजवळ, लग्नात वगैरे कुठेही टाकते तो. तर त्याचा म्हणजे मनापासून त्याची खूप इच्छा होती की आपण नवीन काहीतरी उपक्रम केला पाहिजे, त्याची इच्छा होती. पण तो आम्हाला म्हणून दाखवायचा कधी कधी, पण आपल्याला वाटत होता परिस्थितीच्यानं होते की नाही होत पुन्हा, पण त्यांना हा करून दाखवत आहे. हा त्याचा पूर्ण झाला तर खूप म्हणजे आनंद होणार आहे. हजर आहेत अनुपचे मोठे भाऊ आणि त्यांची वहिनी, जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया. अनुप कानेरकर हा माझा लहान भाऊ आहे आणि त्याचा त्यांना रांगोळी काढायचा खूप छंद होता आणि हा जो वर्ल्ड रेकॉर्ड आहे ह्या वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याचं नाव नोंदल्या गेलं पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे. अनुज कानेरकर हे माझे धीर आहे, यांना सुरुवातपासून रांगोळी काढण्याचा तसेच चित्रकलेचा खूप आवड आहे. त्याचप्रमाणे रांगोळी स्पर्धेमध्ये त्यांनी इतर कार्यक्रमातही भाग घेतला आहे आणि तिथे ते विजेते झालेले आहे. आज 1 किलोमीटर रांगोळी ते काढत आहे आणि सकाळपासून ते 7 वाजतापासून रांगोळी काढायला बसले आहे. जेवणसुद्धा त्यांनी केलेलं नाही आहे आणि त्यांना हे जे कामात ते सहभाग घेत आहे त्यांना याच्याबद्दल यश लाभो हीच माझी विनंती आहे. धन्यवाद. इंडियाज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवावेच अशी आमची सर्व मित्रमंडळींची मनापासून इच्छा आहे. चिखलदाराचे नगराध्यक्ष राजेंद्र सिंह सोमवंशी, जाणून घेऊया यांच्या प्रतिक्रिया. चिखलदरा येथे आज रवींद्र कानेरकर यांनी हे जे रांगोळीचं आयोजन केलेलं आहे हे वर्ल्ड रेकॉर्डसाठी ते तो मेहनत घेत आहे याकरिता चिखलदरा येथील प्रितेश वाघमारे आणि त्यांचे विडाचे पूर्ण सदस्य यांनी अतिपरिश्रम घेतलेला आहे आणि या रांगोळी स्पर्धेमध्ये वर्ल्ड रेकॉर्डसाठी तो आपले प्रयत्न करत आहे. याकरिता जर त्याची निवड झाली आहे तर चिखलदऱ्यासाठी एक अविस्मरणीय बाब होणार आहे आणि कानेरकर यांचं फार मोठं चिखलदऱ्यासाठी एक योगदान राहणार आहे. त्याकरिता आम्ही त्यांचे चिखलदरावासियातर्फे एक अभिनंदन करतो. कॅमेरामॅन विक्की जसवंतीसह राहुल कुमार बारवे, SCN न्यूज, चिखलदरा.